सिक्सर किंग जो असेल त्याच्यासाठी 301 रुपयांचा कॅश प्राइज असेल। तसेच सर्वात जास्त चौकार जो फलंदाज मारेल त्याच्यासाठी 201 रुपयांचा प्राइज असेल। तसेच सर्वात जास्त विकेट जो गोलंदाज घेईल, सर्वात जास्त बळी जो गोलंदाज घेईल, बेस्ट बॉलर जो ठरेल त्याच्यासाठी मात्र 201 रुपयांचा कॅश प्राइज असेल। विनंती असेल स्पीड अप करायचा आहे, सामना 4 षटकांचा राहील। कैलास वाशिष्ठी, मनोहर बायाजी मोरे माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ माननीय सौभाग्यवती कविता आनंद मोरे उपसरपंच वाजोली यांच्या माध्यमातून, तसेच माननीय सन्माननीय आनंद मनोहर मोरे शिवसेना शाखा प्रमुख वाजोली यांच्याकडून वाजोले प्रीमियर लीग 2022 मधील 8 संघ तसेच प्रेक्षणीय सामन्यासाठी 2 संघासाठी सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत। तर 5 षटकांचा सामना असेल, स्पीड अप करायचा आहे। वाजोली प्रीमियर लीग 2022 मधील पहिली सेमी फायनल ची लढत एका बाजूला आपण पाहतात ब्रदर्स इलेवन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात शिव गर्जना इलेवन। तर ब्रदर्स इलेवन संघाचे सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात स्ट्राइक एंडला, अक्षय मोरे नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय प्रथमेश मोरे, तर गोलंदाजी मार्कवर आकाश पाटील। ओव्हर द विकेट मारा करेल पॉवर प्लेचा निर्णायक षटक मात्र पाहायला मिळेल गोलंदाजाकडून। स्ट्राइक बॉलर आहे आपल्या संघाचा, कर्णधार आहे पहिला चेंडू, पुन्हा एकदा हलक्या त्याने टोलवण्याचा प्रयत्न, पुढे आला फलंदाज त्यानंतर मागे गेला, तोपर्यंत चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळेल। धावसंख्या स्थिरावताना पुन्हा एकदा दुसरा चेंडू, बिग बॅटल पाहायला मिळतंय एका बाजूला ब्रदर्स इलेवन तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना, सुंदर असा फटका दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळतोय, पूल मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय। 7 धावा शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळाला दुसऱ्या चेंडूवरती, मात्र बिग हिट पाहायला मिळाला फलंदाज अक्षय मोरे यांच्या माध्यमातून। 7 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत, पहिला चेंडू निर्धाव जरूर होता, डॉट बॉल पाहायला मिळाला पहिला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 7 धावा, सुंदर असा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय वेगवान गतीने, मात्र चेंडू सीमारेषा पार जाताना पाहायला मिळाला असता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पार्थ पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। तोपर्यंत घेतल्या गेल्या 2 धावा, धावफलकावर पुन्हा एकदा होतील 2 धावा लागले जातील धावफलकावरती, धावसंख्या 8 आकड्यावर। पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने जाताना पाहायला मिळतोय, एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय, दुहेरी धावीचं समीकरण पाहायला मिळतं, तिसऱ्या धावीचा प्रयत्न होताना होता मात्र थांबवला जातोय,
चेंडूकाले क्षेत्ररक्षक मात्र वेगाने येताना पाहायला मिळाले। बॅकअप सुंदर होतं। दोन धावा पूर्ण झाल्यानंतर तिसरा धावा मात्र थांबवली गेले। धावफलक 10 या आकड्यावर पाहायला मिळते। चार चेंडू समाप्तीनंतर 10 धावा। पुन्हा एकदा आकाश पाटील गोलंदाजी मार्कवर बागडा ठेवतोय कुठेतरी। हा फटका सुंदर असा होता, स्ट्रेट फॉरवर्ड केला चेंडू मात्र सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय। पार्थ पाटील अभिजित याच्या गॅप मधून चेंडू मात्र सीमारेषा पार लॉंग ऑन रिजन मध्ये 4 धावांसाठी 14 धावा। धाव फलकावर लागता येतं। आता मात्र सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते। फलंदाज अक्षय मोरेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडू मात्र या फलंदाजाने फेस केले। आता मात्र शेवटचा चेंडू फेस करावा लागेल आकाश विरुद्ध अक्षय। आता काय होलं शेवटचा चेंडू या वेळेस देखील मोठा फटका जरूर खेळलाय चेंडू मात्र या वेळेस देखील पूर्णपणे सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय। षटक समाप्तो ते उंच आणि लांब असा षटकार पाहायला मिळतोय। वीस धावा, दोन षटकार, एक चौकार, दोन डबल धावा, दोन चेंडूवरती पाहायला मिळाला, एक निर्धाव चेंडू। सुंदर असं षटकांमध्ये मात्र आकाश पाटील याचा मात्र पूर्णपणे समाचार षटकार चौकाराने घेताना पाहायला मिळाला। फलंदाज अक्षय मोरे वैयक्तिक 6 चेंडूंवरती 20 धावा पाहायला मिळतायत। संघाच्या देखील 20 धावा, वैयक्तिक देखील अक्षय मोरे या फलंदाजाच्या 20 धावा पाहायला मिळतायत। कुठेतरी मागणार ठरताना पाहायला मिळाला गोलंदाज आकाश। आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला एक कमी वयाचा गोलंदाज, 15 वर्षाचा गोलंदाज पार्थ पाटील। तर स्ट्राईकवर पाहायला मिळतोय फलंदाज प्रथमेश मोरे। मागील मॅच मध्ये मात्र वाजवले संघाला पराभव स्वीकारावा लागला होता, तिथे मात्र कुठेतरी अपयशी ठरला होता फलंदाज। या वेळेस देखील पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळेल का, डॉट बॉल। पहिल्या चेंडू वरती स्टेप आउट केलं परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही। पहिल्या चेंडू वरती निर्धाव येताना पाहायला मिळते। गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे आणि डावखुरा गोलंदाज असल्यामुळे नैसर्गिकरित्या एक ताकद ज्या गोलंदाजाकडे असते तोच तो गोलंदाज डावखुरा म्हणून पार्थ पाटील। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल स्ट्राईकवर प्रथमेश मोरे। नॉन सेकंडला पाहायला मिळतोय 20 धावांची घातक फलंदाजी करणारा फलंदाज अक्षय मोरे। आता मात्र दुसऱ्या चेंडूवर देखील खराब असं क्षेत्ररक्षण आकाश पाटील कुठेतरी चुकी करतोय। एक धाव पूर्ण होते, फलंदाज बाद होता मात्र जीवनदान पाहायला मिळते प्रथमेश मोरे। एक धाव असेल, 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील। विनंती असेल स्पीडअप करायचा आहे। 5 षटकांचा सामना असेल सेमी फायनलची पहिली लढत। लेक्सरच्या दिशेने टोलवला चेंडू, एक धाव मात्र पूर्ण होईल। मिडॉनचा क्षेत्ररक्षक मात्र येतोय। बावीस धावा धावफलकावरती। दुपारचं सत्र संध्याकाळचं सत्र मात्र सुरू होताना पाहायला मिळतंय। गोलंदाजी मार्कवर पार्थ पाहायला मिळतोय। सुंदर अशी गोलंदाजी, फलंदाज बाद करण्याची संधी असेल थोडस मात्र या सामन्यामधील जो फलंदाज षटका टोकेल त्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी। 101 रुपयांचं कॅश प्राइज असेल। सूर्यकांत मोरे ब्रदर्स 11 या संघासाठी। एक धाव घेताना पाहायला मिळतोय काय गोलंदाजी करतोय गोलंदाज पार्थ। कमी वयाचा गोलंदाज कमी धावसंख्या खर्च करताना आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 3 धावा फक्त खर्च केले, 2 निर्धाव चेंडू, 1 झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाला आकाश पाटील याच्या माध्यमातून। मॅजिकल स्पेल पाहायला मिळतो या गोलंदाजाचा। काय गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च, 3 निर्धाव चेंडू, धाव संख्या 23।
23 धावा 2 षटक समाप्तीनंतर फक्त 3 धावा खर्च केल्यात. व्हेरिएशन पाहायला मिळाला, अचूक टप्पा, भेदक मारा. फलंदाजांना मात्र शांत ठेवले. फलंदाजा फक्त मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्न यशस्वी मात्र गोलंदाजाचेच होत होते. विनंती असेल स्पीड अप करायचा आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3rd षटक अभिजित ना अभिजित पाटील पार्थ पाटील यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवावं लागेल. टार्गेट सेट करत असताना मात्र 20 धावा कुठल्या गेल्या होत्या. अक्षय मोरे या फलंदाजाने शेव पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर अभिजित 3rd षटक पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकामध्ये मात्र सुंदर अशी गोलंदाजी पार्थ पाटील याची, 3 धावा खर्च, 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. गोलंदाजीची सुरुवात करत असताना वाईड बॉल पहिला मिळतो 3rd षटकातील. 24 धावा आता मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. प्रथमेश मोरे बाद होतोय. तर पुन्हा एकदा ब्रदर्स इलेव्हन या संघाने च्या खेळाडूंनी ब्रदर्स इलेव्हन या संघाच्या खेळाडूंनी जर षटकार ठोकले, प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक षटकारासाठी मात्र 101 रुपयांचा प्राइज असेल संदीप मोरे साहेबांकडून. विनंती असेल स्पीड अप करायचंय. गोलंदाजी मार्कवर अभिजित आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी, जीत मिळवून देण्यासाठी मात्र गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाला मात्र अमोल पहिल्या चेंडू फेस करत असताना मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अमोल लोहार चुकी करतोय. बॅटचा फेज ओपन होईपर्यंत चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातात पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू डॉट बॉल हलक्या त्याने टोलवण्याचा प्रयत्न होता, बघतच राहावं लागेल चेंडूकडे. चेंडू मात्र वेगाने निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, विसावताना पाहायला मिळतोय. निर्धाव निर्धाव डॉट बॉल डॉट बॉल, 2 बॅक टू बॅक पाहायला मिळाले डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज अभिजित, काय व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करतोय. फलंदाज बाद होण्याची शक्यता. अमोल लोहार मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज अभिजित. नक्कीच प्लॅटफॉर्म सेट केला होता पार्थ याने. पार्थच्या गोलंदाजी साठी मात्र काय कौतुक करावं लागेल सर्व खेळाडूंच. सुंदर अशी गोलंदाजी पार्थ. नक्कीच कर्णधाराच्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाला, त्यानंतर विश्वास ठेवला गेला पार्थ पाटीलवरती. पार्थ पाटीलने मात्र विश्वास तोडला नाही, उलट धावसंख्या कमी पाहायला मिळाली, फक्त 3 धावा खर्च केल्या. 3 निर्धाव चेंडू, 3 फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील का.
कारण की आतापर्यंत दोन फलंदाज बाद झाले तर तिसरा फलंदाज बाद करणे गरजेचं आहे, कारण की स्ट्राइकला पाहायला मिळतोय स्वप्निल सपकाळ आणि नॉन सेकंडला पाहायला मिळतोय अक्षय मोरे। अक्षय मोरे याने मात्र 20 धावा पहिल्या षटकामध्ये कोटल्या होत्या, परंतु त्यानंतर स्ट्राइक पाहायला मिळत नाही। ही देखील लीगल डिलिव्हरी पाहायला मिळते गोलंदाजाकडून, निर्धाव चेंडू डॉट बॉल, काय डॉट चेंडू पाहायला मिळतोय, प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळतोय, प्रत्येक चेंडूवरती टप्प्यामध्ये बदल पाहायला मिळतोय, प्रत्येक चेंडूवरती मात्र फलंदाजाला शांत ठेवण्यात येते। हो काय गोलंदाज आहे, पुन्हा एकदा षटक समाप्ती होते। तर या षटकामध्ये मात्र अभिजित याने मात्र एकच धाव खर्च केले, जर अवांतर धाव वाईड बॉल नसता तर मेडन वर झाली असती, आणि धाव संख्या पाहायला गेली तर 24 या आकड्यावर। पहिलं षटक 20 धावांचं क्रिकेट आहे, जलद गतीने बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट म्हणून ओळखला जातो। पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या आकाश पाटील याच्या, त्यानंतर गोलंदाजीसाठी गोलंदाज आला पार्थ, तीन चेंडूवरती तीन निर्धाव चेंडू पाहायला मिळाले, तीन चेंडूवरती तीन सिंगल्स, धाव संख्या 24। आणि त्यानंतर अभिजित गोलंदाजीसाठी आला, एक फलंदाज बाद करण्यात दोन फलंदाज बाद करण्यात यश आलं, आणि एक अवांतर धाव वाईट चेंडू आणि धाव संख्या 24। तीन षटक समाप्तीनंतर 24 धावा, तीन ओव्हर्स एंड नंतर पाहायला मिळाला 24 धावा, दोन गडे बाद। आता मात्र शेवटचं षटक असताना पाहायला मिळेल, पाच षटकांचा असेल सामना, तर चौथं षटक असेल। वाजवले प्रीमियर लीग 2022 महापर्व आपण पाहता, सेमी फायनल 1 ची लढत, एका बाजूला ब्रदर्स इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना, दोन्ही मोठ्या ताकदीचे संघ मात्र सर्व संघांना मात करून सर्व संघांना पर्वाच्या दिशेने वाटचाल करताना लावले। आता मात्र एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतायत, बिग बॅटल पाहायला मिळतंय, बॅट बॉल अँड फील्ड, एका बाजूला ब्रदर्स इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना। ब्रदर्स इलेव्हन विजय होईल का, शिवगर्जना विजयाची गर्जना करेल, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पार्थ पाटील, दुसरं षटक पाहायला मिळतंय, सुंदर अशी गोलंदाजी, आता पुन्हा एकदा दुसरं षटक आणि दुसरा झेल मात्र ड्रॉप होतोय, आणि खराब अशी फेकी मानावी लागेल, खराब असं या वेळेस मात्र क्षेत्ररक्षण सुंदर झालं, परंतु तोपर्यंत फलंदाज मात्र सुखरूप आपल्या 9 सेकंडच्या पॉपिंग क्रीज मात्र दाखल झाला। सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पार्थ पाटील, काय गोलंदाजी करतोय, फलंदाज बाद करण्याची संधी निर्माण होते, संधीचं सोनं करता येत नाही, संधी गमावल्या जात आहेत, आणि या वेळेला संधी गमावणे म्हणजे चॅम्पियन पासून एक पाऊल मागे, सेमी फायनलच्या लढतीमध्ये मात्र या चुका मागड्या ठरतील। लीग स्टेजच्या सामन्यामध्ये मात्र दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात लढताना मात्र खूप असा चांगला खेळ केला होता या दोन्ही संघांनी, पोल केला जरूर क्षेत्ररक्षक तैनात असेल, एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होईल तोपर्यंत सुंदर असं कलेक्शन, सुंदर अशी फेकी, एक धाव पार्थ, काय गोलंदाजी करतोय, चॅम्पियन गोलंदाज, अनुभवी नाही या गोलंदाजाकडे तरी सुद्धा युवा गोलंदाज आहे, युवा जोश पाहायला मिळतो या गोलंदाजाकडे, आणि चांगल्या लाईनवरती गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्पा नियंत्रण सुंदर असं पाहायला मिळतं गोलंदाजी हाताळत असताना, काय गोलंदाजी वेग पाहायला मिळतोय शिवगर्जना इलेव्हन या संघाकडून, एक्स फॅक्टर आहे या संघाचा, काय गोलंदाजी आहे, वेगवान
गतीमध्ये परिवर्तन, सुंदर अशी गोलंदाजी, वेरिएशन प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा, बीमर नो बॉल, फ्री हिट असेल. फ्री हिट असेल, संधी आहे या फलंदाजाला. स्वप्नील, स्वप्नीलला मात्र विजयाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या फ्री हिट तसेच येणाऱ्या चेंडूंवरती मात्र मोठे फटके खेळावे लागेल. चॅम्पियनचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर. काय गोलंदाजी केल्या, काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. गोलंदाज बीमर होता, फ्री हिटची संधी होती फलंदाज स्वप्नील याला, परंतु कुठेतरी फ्री हिटची संधी मात्र गमावली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र शिराचा भेद घेताना पाहायला मिळाला चेंडू. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते, धाव फलकावरती ऍड होते. गोलंदाजी चॅम्पियन सारखी करतोय चेंडूखाली क्षेत्ररक्षक वेगाने येईल, परंतु जिथे मात्र एक धाव होती तिथे मात्र अतिरिक्त तीन धावा. या तीन धावा येणाऱ्या काळामध्ये घातक ठरतील, परवाच्या दिशेने वाटचाल करायला लावतील. स्वप्न मात्र पूर्ण होणार नाही, कारण की एक चुकी मात्र संघाला दुखी करते आणि एक चुकी मात्र एका संघाला सुखी करते, हे मात्र समीकरण आहे. धाव संख्या 33 या आकड्यावर, 33 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना मात्र वाईड बॉल, तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यात येते. दोन धावा धावफलकावरती, 35 धावा लागतायत. कुठेतरी दिशा थोडीशी भरकटतोय. गोलंदाज पार्थ कमी वयाचा गोलंदाज आहे, अनुभव याच्याकडे नाही. कुठेतरी गुरुमंत्र द्यावा लागेल या गोलंदाजाला. यावेळेस मात्र फलंदाज बाद असेल का, काय गोलंदाजी केले. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. लीडिंग एज घेऊन मात्र यष्टीरक्षक कोणतीही चुकी नाही, अपील जास्त, आत्मविश्वास देखील जास्त होता आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. अक्षय मोरे पार्थ पाटील या गोलंदाजासाठी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जयवंत पाटील यांच्याकडून 101 रुपयांचं प्राइज मात्र आलंय. जसा हा सामना होईल तसं हे प्राइज आपण घेऊन जायचंय. पार्थ पाटील तर धाव संख्या पाहायला गेले तर 4 षटक समाप्तीनंतर 35 या आकड्यावर, 35 रन, 35 धावा. विपुल गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पंचांचा इशारा काय असेल, काय गोलंदाजी करतायत गोलंदाज. पहिलं षटक सोडल्यानंतर ना सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, कमबॅक करताना पाहायला मिळाला शिवगर्जना संघ. निर्धाव डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक पार्थ असेल धडपडतोय, परंतु चेंडू जाईल वन बाउन्स लॉंग ऑफ रिजन मध्ये. 4 धावा, क्लासिकल शॉट. वैयक्तिक 32 धावांची खेळी करताना पाहायला मिळतो अक्षय मोरे. जास्त वेळ मात्र एका षटकानंतर, पहिलं पॉवर प्लेचा निर्णायक षटकानंतर मात्र स्ट्राइक या फलंदाजाकडे आली नाही, त्यामुळे कुठेतरी धावसंख्या कमी होताना पाहायला मिळते. पूर्णपणे सामन्यावरती त्यानंतर न कमबॅक करून गेम चेंज होताना पाहायला मिळाला. नॉकआउट मॅच आहे, विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. 8-8 सामना एका बाजूला ब्रदर्स इलेव्हन, दुसऱ्या बाजूला शिवगर्जना, वीक फाईट पाहायला मिळते. यावेळेस एक पाऊल मागे
टाकताना पाहायला मिळतोय, सुंदर असा फटका खेळताना पाहायला मिळाला, एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा पाहायला मिळाला, खराब असं क्षेत्ररक्षण बॅकअप देखील खराब पाहायला मिळाला, तोपर्यंत तीन धावा पूर्ण होतील, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत आणि तीन धावा। विनंती असेल व्हॉलंटियर्स, आपण आपली जागा घ्यायचे, व्हॉलंटियर्स वाजवली असोसिएशनच्या विनंती असेल, सुंदर असा फटका पाहायला मिळतो, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल अभिजित, तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल, वेगाने मात्र धाव घेण्यात येताना पाहायला मिळाली। शेवटचे दोन चेंडू, आतापर्यंत गोलंदाजांनी चार चेंडू हाताळले, आठ धाव खर्च केलेत, यावेळेस मात्र जेल करण्याची संधी असेल, कुठेतरी चुकी करतोय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत दोन धावा, जिथे मात्र एक धाव होती तिथे मात्र अतिरिक्त एक धाव धावपलकावरती लागताना पाहायला मिळेल, या चेंडूवरती दोन धावा मात्र खर्च होत आहेत, पाच चेंडू नंतर धावसंख्या पाहायला गेली तर 45 आकड्यावर, 45 रन्स। पुढे आलाय परंतु काही उपयोग नाही झाला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न, प्रयत्न फसला, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय, शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्ट नाही झाला, आता मात्र टॉस केला जाईल, 46 धावा, 47 धावांचं विजयासाठी टार्गेट असेल, विनिंग टार्गेट 47 रन, 47 धावा। भीमगर्जना संघ तसेच मोरिया, मोरिया इलेवन विरुद्ध भीमगर्जना इलेवन संघ, विनंती असेल टॉस साठी यायचं, दुसऱ्या सेमीफायनलची लढत खेळवली जाईल, जसा या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होईल आणि जसं हे दुसरं पर्व संपेल तसं मात्र आपण लवकरात लवकर निर्णय घेणारा संघ खेळपट्टीवरती दाखल व्हायचं आहे, वेळ खूप कमी आहे। अक्षय मोरे या फलंदाजाने वैयक्तिक 38 धावांची खेळी करून शेवटच्या चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी धाव घेत असताना पळत असताना मात्र बाद झाला, परंतु सुंदर अशी खेळी, वैयक्तिक 38 धावा, 46 धावांमध्ये वैयक्तिक फक्त 38 धावा आणि सुंदर अशी खेळी केल्याबद्दल 51 रुपयांचं कॅश प्राईज मात्र दिलं जात आहे जयमन पाटील अण्णा यांच्या माध्यमातून। विनंती असेल टॉस साठी यायचं आहे, मोरे इलेवन संघाचा कर्णधार अंकित मोरे तसेच भीमगर्जन इलेवन संघाचा कर्णधार संदेश कांबळे, तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे। ब्रदर्स इलेवन संघ टॉस साठी यायचं आहे तसेच शिवगर्जन इलेवन संघ चे सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत, कोण प्रदीप पाटील साहेबांकडून मात्र टॉस केला जाईल सेमी फायनल दोनच्या लढतीत लढताना पाहायला मिळतील, एका बाजूला भीमगर्जन इलेवन संघ तर दुसऱ्या बाजूला मोरे इलेवन संघ।
तर शत्ररक्षण सजून घ्यायचं आहे लवकरात लवकर ब्रदर्स इलेवन, विनंती असेल तसेच आकाश पाटील सलामीचे फलंदाज दाखल करायचे आहेत। क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, विनंती असेल ब्रदर्स इलेवन। हॅलो हॅलो, आवाज येतोय का? कुठे? सगळ्यात वरती सगळे बसलेत तिथे का? ट्रॅक्टरच्या तिथे, ट्रॅक्टरच्या तिथे कुठे? हा ट्रॅक्टरच्या बाजूला, ट्रॅक्टरच्या बाजूला। हा ठीक आहे, ठीक आहे। आओ कुठे आहे ते बघा। तर विनंती असेल लवकरात लवकर पर्वाला सुरुवात करायची आहे। एका बाजूला फलंदाज आपण पाहतात आकाश पाटील, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात सागर पाटील। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल लोहार, 47 धावा। मात्र विजय मिळवायचा असेल तर पूर्ण करावे लागतील, चेंडू मात्र 30 असतील। पुन्हा एकदा ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वाजोली असोसिएशन अंतर्गत वाजोली प्रीमियर लीग 2022 च महापर्व आपण पाहतात। एक कडक दमदार अशी स्पर्धा मात्र उभारण्यात आलेली आहे वाजोली या गावाकडून। वाजोली प्रीमियर लीग 2022 चा पहिलाच दुसऱ्या पर्वातील चेंडू, आणि चेंडू मात्र पहिल्याच षटकातील पाहायला मिळतोय। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिला मोठा आदरा हा येतोय, घनागाती षटकार 7 धावा नक्कीच। आकाश पाटील मात्र पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला मात्र आकाष दाखवलंय 7 धावांसाठी षटकार। षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येत वाढ, धावसंख्येत भर, धावसंख्या पळताना धावताना पाहायला मिळतोय 6 आकड्यावर 7 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला मात्र चेंडूला दिलाय सन्मान, चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिलाय, खराब चेंडूला खतरनाक षटकार असं मात्र समीकरण पाहायला मिळतं आकाश पाटील याचं। खतरनाक फटके खेळावे लागतील, मोठे हल्ले करावे लागतील, वेगळं काहीतरी करावं लागेल, तेव्हाच कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करेल शिवगर्जन इलेव्हन संघ। सेमीफायनल वन ची लढत पाहायला मिळतं, दुसरं पर्व चेसिंग करताना पाहायला मिळतोय। फलंदाज बाद होईल आकाश पाटील, चेंडू घेऊन जातोय बॅटची कडा, फलंदाज आकाश पाटीलला चांगला शिकवून जातोय धडा। सुंदर अशी गोलंदाजी, टेटफॉर टॅट पाहायला मिळतंय। नक्कीच प्रश्नाचं उत्तर दिलंय, एका चेंडूवरती आकाश पाटील हिरो, तर दुसऱ्या चेंडूवरती आकाश पाटील झिरो होताना पाहायला मिळाला। टिट फॉर टॅट एका बाजूला पाहायला मिळाला होता आकाश पाटील, तर दुसऱ्या बाजूला अमोल, अमोल याने मात्र वर्चस्व स्थापित केले, आपला मात्र दरारा पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज विनंती असेल स्पीडअप करायचा आहे, लवकरात लवकर यायचंय आपण। विशाल विशाल पाटील, विशाल या फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळावे लागतील, संयमी फलंदाजी, खराब चेंडूवरती खतरनाक फटके आणि चांगली गोलंदाजी असताना मात्र सिंगल डबलचा गेम मात्र खेळावा लागेल, कारण की येणाऱ्या काळामध्ये जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर या फलंदाजाला मोठे फटकेबाजी करावी लागेल, शेवटपर्यंत थांबावं लागेल, कारण की सेमी फायनल वनची लढत आहे। हा सामना जर विजय झाला तरच हा संघ मात्र सेमी
फायनल मधून मात्र फायनल मध्ये जाईल। या वेळेस मात्र पूर्णपणे फलंदाज बीट होताना पाहायला मिळाला नाही। आता मात्र सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक कुठेतरी बीट होताना पाहायला मिळाला, नजर कुठेतरी पूर्णपणे हटताना पाहायला मिळाली। आणि तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या गेल्या, धावफलकावरती लावल्या गेल्या गेल्या आणि धावसंख्या मात्र दोनने फडे सरकताना पाहिल्या गेल्या। तो धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर। यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल, यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज अमोल। अमोल वरती जबाबदारी असेल जीवन लोहार कडून। अमोल या गोलंदाजासाठी 101 रुपयांचा कॅश प्राइज आलाय। फलंदाज आकाश पाटील याला मात्र बाद केल्याबद्दल गुगल पे किंवा फोन पे च्या साह्याने पाठवलं जाईल। सुंदर असा फटका मात्र गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक फेकी करेल। स्वतः संघ मालक मात्र फेकी करताना पाहायला मिळाले। तोपर्यंत दोन धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल। धावसंख्या 10, अजून देखील 37 धावांची आवश्यकता असेल। 47 धावांचं टार्गेट सेट केलंय ब्रदर्स इलेव्हन संघाने, आता मात्र शिवगर्जन इलेव्हन संघ 47 धावांचं टार्गेट पार करताना पाहायला मिळेल का। 47 धावा का डिपेंड करेल ब्रदर्स इलेव्हन संघ, कोणता संघ विजय होईल, कोणता संघ पराभूत होईल। एका बाजूला ब्रदर्स इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहात शिवगर्जना। शिवगर्जना आपला संघ विजय मिळवायचा असेल तर सागर पाटील आणि विशाल याला मात्र मोठे फटके खेळावे लागतील, संयमी फलंदाजी करावी लागेल। कन्सिस्टन्सी प्लेयर तर पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश मोरे बॅटची कट घेऊन मात्र चेंडू वेगाने जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये। एक धाव दो पूर्ण होताना पाहायला मिळत, एक धाव धावफलकावरती। गोलंदाजी करत असताना गोलंदाजावरची जबाबदारी असेल, कारण की 10 धावा मात्र खर्च केला होता गोलंदाजी करत असताना। आपल्याचं निर्णायक षटक हाताळत असताना आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते। 11 धावा धावफलकावरती, 36 धावांची आवश्यकता असेल। यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न अपयशस्वी होते, यशस्वीरित्या मात्र पूर्णपणे निर्धाव डॉट बॉल काढण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज आहे। कुठेतरी फलंदाज चुकी करतो, त्या चुकीसाठी मात्र दुखी व्हावं लागेल संघाला। हे फटके खेळणे परफेक्ट टाइम पाहिजे, तेव्हाच सक्सेसफुल होतात। या वेळेस पोल केलाय, हाफ ट्रॅकर होता चेंडू खाली, क्षेत्ररक्षक वन बाउंड सीमा रेषा पार चेंडू जाताना पाहायला मिळतोय। सुंदर असा फटका, टेक्निकल शॉट पाहायला मिळाला, कलात्मक फटका पाहायला मिळाला। पुढे आला आणि नक्कीच पुढे आला आणि मात्र चेंडू मात्र पुढे जाताना पाहायला मिळाला। लॉंग ऑन रिझन मध्ये 4 धावांसाठी 1 बाउन्स चेंडू, एक्स्ट्रा बाउन्स थोडासा होता चेंडूला, परंतु उसळी घेणारा चेंडू मात्र उसळी घेऊन घेताना पाहायला मिळेल धावफलकावरती। यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बिग ब्लास्ट होताना पाहायला मिळेल का। तोपर्यंत दोन धावा पूर्ण होत आहेत आणि टायमिंग प्रॉपर हवं तेव्हा मात्र चेंडू जाईल सीमापार आणि धावसंख्या मात्र जास्तीत जास्त होताना पाहायला मिळेल। या दोन धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील पूर्णपणे। विशाल पाटील मात्र थकताना थकलाय की काय, आता जोपर्यंत विजय मिळणार नाही तोपर्यंत या फलंदाजाला थकून चालणार नाही, नाहीतर पराभवाच्या दिशेने वाटचाल होईल शिवगर्जन इलेव्हन संघाची। यावेळेस पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळतोय, दुसरीचा प्रयत्न होणार नाही कारण की क्षेत्ररक्षक वेगाने येतोय। बॅकअप सुंदर होत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये।
धाव संख्या पुनः एकदा एक ने पुढे सरकते 18 या आकड्यावर 18 धावा। सेमीफाइनल दोन ची लड़त पाहायला मिळते। यावेळेस दुसरे सेमीफाइनल ची लड़त पाहायला मिळेल भीमगर्जना विरुद्ध मोरिया इलेवन, मोरिया इलेवन विरुद्ध भीमगर्जना इलेवन या दोन्ही संघात। तर सेमीफाइनल ची एक ची लड़त पाहायला मिळते एका बाजूला ब्रदर्स इलेवन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहात शिवगर्जना। कोणता संघ विजयी होईल कोणता संघ पराभूत होईल धाव संख्या पाहायला गेली तर 18 धावा। अठरा चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल। विनंती असेल स्पीड अप करायचंय। पाच ओव्हर असले ना मग टाइम लेट जातो ते एक्स्ट्रा टाइम लागतात त्या ओव्हरला। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल। दुसरा षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18 हलक्या त्याने टोलवला चेंडू एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी। पुन्हा एकदा अमोल लोहार गोलंदाजी करत असताना जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल या गोलंदाजाला। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकदा पूर्ण होताना पाहायला मिळेल। धावसंख्या पाहायला गेली तर 20 आकड्यावर। तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 20 धावा। सुंदर सपाटका पाहायला मिळते चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू मात्र सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतो। कलात्मक रचनात्मक फटका विशालच्या बॅटमधून। विशाल धावसंख्या वाढायची असेल तर विशाल फटकेबाजी करावी लागेल विशाल पाटील या फलंदाजाला। धावसंख्येत वाढ होते धावसंख्येत भर पडते धावसंख्या पळताना धावताना पाहायला मिळते 24 आकड्यावर 24 रन 24 धावा। पुन्हा एकदा या वेळेला मात्र गोलंदाज फलंदाजावरती हवी होतोय। वाजवली प्रीमियर लीग 2022 महापर्वामध्ये मात्र माननीय सन्मानशी अनिल जाधव मिस्टर केपीएल प्लीज वेलकम पाटण तालुक्याचा बाहुबली म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व अनिल जाधव मात्र 2022 मध्ये वाजवली प्रीमियर लीग मध्ये उपस्थित आहेत। आयोजकांमार्फत आपला हार्दिक आभार आपण उपस्थित राहिला तर वाजवली प्रीमियर लीग 2022 मध्ये आपला हार्दिक स्वागत आपण उपस्थित राहिला तर या दुसऱ्या महापर्वात। सव्वीस धावा धावफलकावरती वेलकम अनिल जाधव एक स्टार आयकॉन पाटण तालुक्यातील स्टार क्रिकेटर म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व आज मात्र वाजवली प्रीमियर लीग मध्ये उपस्थित आहेत। अवांतर धाव वाईट चेंडू धावफलक 27 आकड्यावर 27 रन अनिल भाऊ 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळते धावसंख्या 27 20 धावांची आवश्यकता असेल अजून देखील। पुन्हा एकदा वाईड बॉल
पंच सँडी सुतार सर आपणास कळवत आहेत की ही देखील अवांतर धावा असेल, हा देखील वाईड चेंडू असेल, वाईड वाईड मात्र कुठेतरी परवाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात। अवांतर धावा कमी खर्च करावे लागतील, वाईड बॉल्स एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळते आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना कुठेतरी चुकी होते। या वेळेला मात्र गोलंदाज हवी होते पूर्णपणे, या वेळेला सुंदर असं वेरिएशन पाहायला मिळालं। आज आता मात्र बॉल असेल, आठ चेंडू सोळा धावा मात्र हवे असतील अजून देखील विजयासाठी सेमी फायनल एकच्या लढतीमध्ये। ब्रदर्स इलेव्हन संघाला आता मात्र फलंदाज फसला आहे, जेल पकडण्याची संधी असेल परंतु कुठेतरी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय। तोपर्यंत घेतल्या गेल्या तीन धावा, चेंडू खूप उंच जाताना पाहायला मिळाला, लॉंग डिस्टन्स कव्हर केला असतं तर कुठेतरी सहा धावा मिळाल्या असत्या परंतु उंच। हाय जाताना उंच जाताना पाहायला मिळाला चेंडू आणि तोपर्यंत फलंदाजाने मात्र तीन धावा धापल कव्हरी लावल्या। लेग साइडच्या दिशेने चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आदित्य होता परंतु चेंडू डोक्यावरून जाताना पाहायला मिळाला। तोपर्यंत एक धाव धावपलकावर लागेल, पळेल धावपलक थोडस उंचावेल, सहा चेंडू बारा धावांची आवश्यकता असेल। चार षटक समाप्तीनंतर 35 धावा धावपलकावरती, सहा चेंडू बारा धावा विजयासाठी। कोणता संघ विजय होईल? एका बाजूला ब्रदर्स इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना। शिवगर्जना फलंदाजी करत असताना चार षटकांमध्ये मात्र 35 धावा धावफलकावर लावल्या गेल्या, येणारे सहा चेंडू बारा धावा। जर ब्रदर्स इलेव्हन या संघाला विजय व्हायचा असेल तर या गोलंदाजाला जादू करावी लागेल, गोलंदाजी करत असताना फलंदाजाला बाद करावं लागेल कारण की शेवटपर्यंत जर हे दोन फलंदाज राहिले तर धावसंख्या 12 मात्र सर आरामात सर करताना पाहायला मिळतील। विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळेल शिवगर्जना इलेव्हन संघाची। तर गोलंदाजी करत असताना घातक गोलंदाजी करावी लागेल अचूक टप्प्याची। पहिल्या चेंडूवरती सुंदर अशी गोलंदाजी, फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, बॅकअप सुंदर होत। जर हा डायरेक्ट हिट जर लागला असता स्टंपला हिट झाला असता तर फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, फलंदाज नवीन येण्याची वाट पाहायला लागली असती तर कुठेतरी अविजित याचं नशीब चांगलं होतं। सुखरूपरीत्या आपल्या स्ट्राईक एंडला दाखल झाला, एक धाव धाव पालकावर लागली। आता मात्र पाच चेंडू 11 धावा, चेंडू थांबून येताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक वेगाने येईपर्यंत खराब असं चुकी होते, इथे मात्र चेंडू जातोय सीमर शपार हा येतोय लाजोबाब फटका चौकार, लाजोबाब शॉट पाहायला मिळाला, चेंडू थांबून आला, स्लोअर वन होतं चेंडूला मात्र ओळखलं कोणता चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने आणि आता मात्र धावसंख्येत चारने परिवर्तन होताना पाहायला मिळतंय। धावफलक उंचावताना पाहायला मिळेल, धावफलक 40 आकड्यावर 14 रन्स, चार चेंडू सात धावांची आवश्यकता। आता मात्र फटका फसलाय, फलंदाज देखील फसताना पाहायला मिळाला असता। जर कुठेतरी विनंती असेल आयोजक पाणी घेऊन जायचंय, धन्यवाद, जास्त लागलं नसेल ना। वेगाने पळत असताना मात्र थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते फलंदाज विशाल पाटील याला, विचारपूस करतोय अभिजित। आता मात्र येणारे चेंडू असतील तीन, तीन चेंडू सहा धावांची आवश्यकता,
सहा धावा, तीन चेंडू, तीन चेंडू सहा धावा। तीन चेंडू सहा धावा, सहा धावा, तीन चेंडू। वाजोली प्रीमियर लीग 2022 चा महापर्व, वर्ष दुसरं, पर्व दुसरं, दुसरा दिवस, फायनलचा दिवस पाहायला मिळतोय। सेमी फायनल एक ची लढत, एका बाजूला ब्रदर्स इलेवन तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना इलेवन। शिवगर्जना इलेवन या संघाला मात्र तीन चेंडू सहा धावांची आवश्यकता असेल विजयासाठी। एक मोठा हिट मात्र विजय मिळवून देईल, फायनल मध्ये प्रवेश करून देईल शिवगर्जना इलेवन संघाला। तर ब्रदर्स इलेवन संघाला तीन चेंडू निर्धाव काढावे लागतील, अचूक टप्प्याचे ठेवावे लागतील। चेंडू काले क्षेत्ररक्षक असेल, पूर्णपणे सामन्यावरती पकड निर्माण करताना पाहायला मिळतोय। काय क्षेत्ररक्षण सजवलं होतं, बॅकवर्ड स्क्वेअर लीग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद। आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये मात्र रंग आलाय फलंदाजाचा, मात्र चेहऱ्यावरचं हसू मात्र उरताना पाहायला मिळतंय। दोन चेंडू सहा धावा, सहा धावा, दोन चेंडू। गोलंदाज ओमकर साठी 101 रुपयांचं कॅश प्राइज जयवंत पवार यांच्या माध्यमातून फलंदाज बाद केल्याबद्दल। तसेच दशरथ मोरे यांच्याकडून गणेश या क्षेत्ररक्षकाला कॅच साठी 101 रुपये। नक्कीच बेनिफिट प्रॉफिट दोन्ही बाजूला होताना पाहायला मिळतो, एका बाजूला गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षक। वाजवली प्रीमियर लीग 2022 च महापर्व आपण पाहत आहोत। सेमी फायनल वन ची लढत, शेवटच्या टप्प्यात सामना येतोय। दोन चेंडू सहा धावा, आता मात्र फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक खाली येतोय, डीप मिड विकेटचा फेकी करतो, एकदा पूर्ण होते, डाकल करते, ऍड होताना पाहायला मिळेल। एक चेंडू पाच धावा, वाजवली प्रीमियर लीग 2022 च महापर्व, एक चेंडू पाच धावा, कंपल्सरी चेस कॉम्पिटिशन मधील नियम असेल। एक चेंडू पाच धावा, कोणता संघ विजय होईल जर निर्धाव चेंडू हाताळला तर मात्र विजेता होताना पाहायला मिळेल। ब्रदर्स इलेवन तर षटकार ठोकला तर विजय होताना पाहायला मिळेल। शिवगर्जना, नक्कीच शिवगर्जना इलेवन परभावच्या दिशेने वाटचाल करते। ब्रदर्स इलेवन विजेता होताना पाहायला मिळतो, ग्रँड फिनाले मध्ये मात्र दमदार एंट्री करतोय। सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल, गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून डिपेंड करताना पाहायला मिळाला। 12 धावा आणि 3 धावाने विजय होताना पाहायला मिळतो ब्रदर्स इलेवन संघ, ग्रँड फिनाले मध्ये मात्र दमदार एंट्री करताना पाहायला मिळाला। आता मात्र कोणी आज जायचं नाही, लवकरात लवकर खेळपट्टीवरून बाहेर यायचंय। अक्षय मोरे मॅन ऑफ द मॅच, सेमी फायनलच्या पहिल्या एन्काउंटर मधला मॅन ऑफ द मॅच अक्षय मोरे यायचंय। सुंदर अशी गोलंदाजी केली, 38 धावा देखील पाहायला मिळाल्या आपल्या बॅट मधून। तसेच गोलंदाजी करत असताना अक्षय याला हॅलो हॅलो